आणखी एका मोठी बातमी आहे. कोकण पदवीधरवरून महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. शिवसेनेचे संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, तर संजय मोरेंनी अर्ज घेतल्यानं महायुतीमध्ये संघर्षाची शक्यता आहे. महायुतीमध्ये आधीच भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी शिवसेनेचे संजय मोरे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. त्यामुळं इथं आता एकीकडे असतील मनसेचे पानसे, तर दुसरीकडे डावखरे आहेत भाजपकडून, आणि तिसरीकडे शिवसेनेचे संजय मोरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असं दिसतं. त्यामुळे महायुतीमधले तीन पक्ष एकमेकांविरोधात या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं दिसतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.